सध्या तुमच्या मुलांच्याही ऑनलाईन शाळा सुरू आहेत का? या ऑनलाईन शाळेचे दुष्परिणाम मुलांवर होत आहेत या संदर्भात जगभरातच एक सर्वे करण्यात आला, त्यातून काय समोर आलं पाहूया. ऑनलाईन स्कूलिंगचे साईड इफेक्ट्स. शाळा बंद, मुलं झाली एकल कुंडी. मॅकिन्झीच्या सर्वेक्षणात धक्कादायक बाबी उघड. कोरोना आला, शाळा बंद झाल्या. लॅपटॉप आणि फोन घेऊन ऑनलाईन शाळेला बसलेली मुलं हे सध्याचं घराघरांतलं चित्र. या ऑनलाईन स्कूलचे मोठे साईड इफेक्ट्स मुलांच्या शिक्षणावर आणि मनावरही झाले. जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांना सल्ला देणारी संस्था मॅकिन्झीनं या संदर्भात जगभरात महत्वाचं सर्वेक्षण केलं. त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ऑनलाईन स्कूलिंगमुळे मुलांवर शैक्षणिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम झाले. मुलांना गणितात 5 महिने मागे पडल्यासारखं वाटतंय. ऑनलाईन शाळांमुळे मुलं शिक्षणात मागे पडल्याचं 40% पालकांना वाटतंय, तर 16% पालकांना मुलाची चांगली प्रगती झाल्याचं वाटतंय. मुलांना प्रत्यक्ष शाळेतच शिकवणं चांगलं असं 86% पालकांना वाटतंय. मुलांनी मित्रांमध्ये मिसळणंही पालकांना महत्वाचं वाटतंय. कोरोना संपल्याबाबतचा संभ्रम, अपुरं लसीकरण, शाळेतली आरोग्य सुरक्षा या कारणांमुळे काही पालकांना मात्र मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल चिंता वाटतेय. शाळांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण केलं, सोशल डिस्टन्सिंग संदर्भात योग्य व्यवस्था केली, विद्यार्थ्यांसाठी योग्य आरोग्य व्यवस्था दिली, तर बहुतेक पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार आहेत. जवळपास 2 वर्षांपासून मुलं घरीच आहेत, त्यामुळे ती एकलकोंडी झाली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालक यांना एकत्र प्रयत्न करावे लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास. औरंगाबाद चाळीसगाव घाट 17 तासांपासून बंद आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. घटनास्थळावरून Zee 24 तास सातत्याने आपल्याला ही अपडेट्स देत आहे. पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे या परिसरामध्ये आणि परिणामी या घाटामध्ये एक मोठाला दगड कोसळून आला. 3 ते 4 ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत या रस्त्यावर आणि त्यामुळे अनेक वाहनं चिखल आणि दगडांमध्ये अडकून पडलेली आहेत. गेल्या 17 तासांपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. दरड हटवण्याचं, चिखल गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळावर Zee 24 तास सुद्धा उपस्थित आहे आणि आपल्यापर्यंत क्षणाक्षणाची अपडेट घेऊन येत आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे Zee 24.